टोपी नगर स्थित अतरे लेआउट में देर रात देसी कट्टा बेचने की फिराक में खड़े एक युवक को बजाज नगर पुलिस ने दबोच लिया। आरोपी से देसी कट्टा और बाइक जब्त की गई है। आरोपी सुगत उर्फ डीजे मधुकर सावरकर अम्बेडकर नगर निवासी है। रविवार सोमवार के दरमियान रात मिली गुप्त सूचना पर पुलिस ने अतरे नगर लेआउट परिसर में बाइक पर बैठे आरोपी सुगत को घेर लिया और कब्जे में लेकर उसकी तलाशी लेने पर उसके पास देसी कट्टा मिला। पूछताछ में सुगत सवालों का संतोषजनक जवाब नहीं दे पाया। पुलिस ने प्रकरण दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया। गावठी कट्टा आपल्याला मिळून आलेला आहे। त्याच्यात आमचे जे तपास पथकातले कर्मचारी आहेत त्यांना काही गोपनीय बातमी मिळाली होती। त्या गोपनीय बातमीनुसार त्यांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला आणि त्या ठिकाणी एका इसमाजवळ गावठी कट्टा हा मिळून आलेला आहे। त्याप्रमाणे 325 गुन्हा नोंद केला आणि त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। ॲक्च्युली त्याच्यासाठीच आम्ही PCR घेतला होता, कारण की ज्या दिवशी आपण त्याला रात्री उशिरा आपल्याला ही सगळी कारवाई झाली त्यावेळेस तर त्यांनी काही माहिती दिली नाही आणि त्याची ती माहिती त्याच्याकडनं मिळवण्यासाठी आपण न्यायालयासमक्ष PCR करता हजर केलं होतं। त्याला 4 PCR आम्ही मागणी केली होती, परंतु सदर गुन्ह्यात आम्हाला PCR न मिळाल्यामुळे बाकी गोष्टींचा शोध लागू शकलेला नाही आहे। पुलिस ने बाइक सहित कुल 31,000 रुपये का माल जब्त किया है। वरिष्ठ निरीक्षक शुभांगी देशमुख, सहायक निरीक्षक रिजवान खान, उप निरीक्षक पराग फुलझले, राकेश बोंडी, योगेश तिवारी आदि ने इस कार्रवाई को अंजाम दिया। कैमरा पर्सन माइकल के साथ तुषार अटवार, BC News नागपुर।